नमस्कार. कितीतरी वेळा मी विचार करतो की शहर आणि गावामध्ये किती अंतर आहेत अजून सुद्धा. बघा ना, काल मी गुहागरला गेलो होतो. गुहागर आता तसं खेडं राहिलेलं नाही, पण तरीसुद्धा अजून त्या खेड्याच्या पाऊल खुणा ते जपून ठेवलेले आहेत त्यांनी. मी गेलो आणि लेखनाची कार्यशाळा घ्यायला गेलो होतो, पण तिथं 11वी 12वीची मुलं येतील, कॉलेजमधली मुलं, कारण खरे महाविद्यालयामध्ये मी गेलो होतो. आणि मला वाटलं की मुलं येतील, तिथं कॉलेजचीच मुलं असणार सगळी. पण मुरबाडला मला जो अनुभव आला ना, तोच पुन्हा इथं आला. इथंसुद्धा शाळेमधली मुलं आली होती, अगदी शृंगारजळीसारख्या गावातनं मुलं आली. किती मुलांना लिहिण्याची इच्छा आहे, गावोगाव मुलांना लिहिण्याची इच्छा आहे, साहित्यिक बनण्याची इच्छा आहे. तिथे एक मुलगा होता छोटासा, त्याला मी नाव विचारलं, सक्षम ढोणेकर म्हणून त्याचं नाव, आणि त्याच्याबरोबर यश मोतेवार, असे दोघंजणं ते मित्र होते, सातवीतली मुलंही. पण त्यांना आम्ही जो विषय लिहायला दिला तोच त्या विषयात त्यांनी लिहिलंच. आम्ही काही विषय देतो लेखन कार्यशाळेमध्ये आणि त्यांनी लिहिलंच, पण त्याच्याही पलीकडे त्यांचे प्रश्न फार होते. या मुलांचे प्रश्न इतके आहेत की आपण ते खूप पद्धतीने सोडवायला पाहिजे. मग त्याला अशा मीडियाचा वापर केला पाहिजे, प्रत्यक्ष जायला पाहिजे, वाटेल ते केलं पाहिजे. खरे ढेरे भोसले महाविद्यालयात अतिशय सुंदर कार्यशाळा झाली, प्राचार्यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. आणि त्याचे मोतेवार म्हणून जे आहेत, जे तिथले लायब्ररियन आहेत खरं तर, पण लायब्ररी नसून तो माणूस अतिशय रसिक आणि चांगला वाचक. चांगला लायब्ररी आणि वाचक असणं फार अवघड झालं आजच्या काळात. चांगला वाचक आहे आणि व्यवस्था उत्तमच होती, प्रश्न त्याचा नाही. पण त्यांनी जी लायब्ररी मी पाहिली त्यांची, ती अतिशय चांगली सजवली. सजवली म्हणजे पुस्तकं चांगली आहेत, तिथं संदर्भ ग्रंथ चांगले आहेत. मी सगळ्या लायब्ररीचा दांडोळा घेतला आणि त्या कार्यशाळेचं नियोजन अतिशय चांगलं केलं होतं. त्या कार्यशाळेला कुठनं कुठनं मुलं आली होती, मी आणि रश्मी कशेळकर, ज्या भुई रिंगणमुळे आपल्याला माहिती आहेत, आम्ही दोघांनी लेखनाची कार्यशाळा घेतली. आणि ते घेताना मी असं पाहिलं की मुलांच्या कपडे नीट नाही, काही मुलांचे चप्पल तुटलेले आहेत, पण त्यांना भूक आहे, ती साहित्याची भूक आहे, त्यांना लेखनाची भूक आहे, त्यांना काहीतरी बनायचं आहे. माझ्या सगळ्या कवी मित्रांना, सगळ्या साहित्यिक मित्रांना मला नम्र आवाहन करायचं आहे. बापूजींनी सांगितलं ते खरं आहे, खेड्याकडे चला, पुण्या मुंबईमध्ये अडकू नका. खूप मी सातत्याने प्रवास करत असतो, आपल्या अनेकांना माहिती आहे, जातच असतो. पण ह्या अशा ठिकाणी जाऊन ह्या छोट्या मुलांची, तरुण मुलांची भूक आपण भागवू शकलो तर ती जास्त चांगलं होईल. त्यांना लेखनासाठी मार्गदर्शन, आपण काय प्रतिभावंत लोकांना मार्गदर्शन काय करणार, पण त्यांना आपलं जे आनंद आहे खरा, तो वाटता आला तर तो वाटत राहू आणि बोलत राहू. धन्यवाद.